मधून वाशिमच्या सर्व ग्रामपंचायतीचे निकाल जाहीर झालेले आहेत. 65 जागांचा राष्ट्रवादी वाशिम मध्ये टॉप वर आहे. भाजप 45 सरपंचसह दुसऱ्या स्थानी वाशिम मध्ये शिवसेना काँग्रेसला प्रत्येकी 31 सरपंच इथं मिळालेले. पुन्हा एकदा राष्ट्रवादीची सरशी आपण पाहतोय. वाशिम मध्ये सर्व ग्रामपंचायतीचे निकाल जाहीर झाले असून वाशिमचं चित्र जर पाहिलं तर 65 जागांसह राष्ट्रवादी टॉपवर असल्याचं पाहायला मिळते. तर भाजपला 45 सरपंच इथं मिळालेले आहेत. ही मोठी बातमी आपण पाहतोय. तर शिवसेना काँग्रेसला प्रत्येकी 31 सरपंच इथं मिळालेले आहेत. आपण जर पाहिलं तर वाशिमचं चित्र स्पष्ट झालेलं आहे. पंकज गाडेकर आपल्या बरोबर जोडले गेलेत. पंकज, काय ताजा अपडेट? 287 ग्रामपंचायतीचा निकाल आता लागलेला आहे. पूर्ण जिल्ह्यामधून ज्या 6 तालुक्यातील पूर्ण रिझल्ट या ठिकाणी लागलेला आहे. त्यामध्ये राष्ट्रवादीने सरशी घेतलेली आहे. 65 जागा राष्ट्रवादीकडे आलेल्या आहेत. तर भाजपला मोठा या ठिकाणी धक्का बसलेला आहे. फक्त 45 जागा या ठिकाणी येऊ शकलेल्या आहेत. तर काँग्रेसच्या 31 ठिकाणी विजय झालेला आहे. शिवसेना आणि शिंदे गट असेल तर 31 जागेवरती त्यांना समाधान मानावं लागलेलं आहे. मात्र महाविकास आघाडीने या ठिकाणी भक्कम मतदान घेतलेलं आहे. भक्कम सीटा त्यांच्या निवडून आलेल्या आहेत. भारतीय जनता पार्टीचे कारंजाचे जे आमदार आहेत राजेंद्र पाटणी यांनाही या ठिकाणी मोठा धक्का बसलेला आहे. कारंजा तालुक्यातील जे 57 ग्रामपंचायती होत्या त्यापैकी युसुफ पुंजाणीमधून जे राष्ट्रवादीचे नेते आहेत, तिथे स्थानिक नेते आहेत, त्यांच्या नेतृत्वामध्ये त्या ठिकाणी 42 सीटा निवडून आलेल्या आहेत. त्यामुळे भाजपला जिल्ह्यामध्ये खूप मोठा धक्का बसलेला आहे. रुबीना, बरं, या आधीचं चित्र कसं होतं पंकज? नक्कीच भाजप सरशीवर होतं आणि काँग्रेसही सरशीवर होती याआधी. मात्र यावेळेस राष्ट्रवादी काँग्रेसने मोठ्या प्रमाणात विजय मिळवलेला आहे. त्यामुळे कुठेतरी राष्ट्रवादी काँग्रेस वाशिम जिल्ह्यामध्ये वाढल्याचं चित्र आपल्याला या ठिकाणी पाहायला मिळत आहे. मोठा धक्का हा भाजपलाच भेटलेला आहे या ठिकाणी. आणि नव्याने जर शिंदे गटाचा जर विचार केला तर वाशिममध्ये खासदार आहेत शिंदे गटाच्या भावना गवळी, त्यांना सुद्धा या ठिकाणी थोडंफार पराभवाला समोर जावं लागलेलं आहे. रुबीना, बरं, पंकज, यामध्ये राष्ट्रवादी कुठेतरी वर्चस्व गाजवत असल्याचं आपल्याला पाहायला मिळत आहे, तर भाजपमध्ये अटीतटीची लढाई पाहायला मिळते. एक जर आपण या ठिकाणी विचार केला तर राष्ट्रवादीचे जिल्हा परिषदचे जे अध्यक्ष आहेत चंद्रकांत ठाकरे यांच्या नेतृत्वामध्ये ही निवडणूक लढवल्या गेलेली आहे. त्याचबरोबर राष्ट्रवादीचे जे नेते आहेत युसुफ पुंजाणी यांनी सुद्धा मोठी मजल यामध्ये मारलेली आहे. मोठा परिश्रम या दोघांनी या निवडणुकीकडे पाहिलेला आहे आणि या निवडणुकीमुळेच येणारी जी विधानसभा किंवा लोकसभा असेल त्या दृष्टीने यांनी ही कंबर कसली होती. मात्र भाजप जे आहे दोन आमदार असून सुद्धा भाजपला या ठिकाणी यश मिळवता आलेलं नाहीये. त्यामुळे कुठेतरी भाजप मागं टाकलेली आहे यांनी. रुबीना, बरं पंकज, हे चित्र आता स्पष्ट झाले का? काही ताजे अपडेट आणखी यायचे? नाही, पूर्णतः पूर्ण शाही तालुक्यातले अपडेट समोर आलेले आहेत. यामध्ये आता हे जे इतर आहेत जे की 86 जवळपास इतर जे आहेत जे की वंचित बहुजन आघाडीचे असतील किंवा मग जनविकास आघाडीचे असतील ते नेमकं आता दुसऱ्या पक्षामध्ये किंवा मग जे अपक्ष आहेत ते कुठल्या पक्षामध्ये प्रवेश करतात का हे पाहणं आपल्याला महत्वाचं ठरणार आहे. रुबीना, निश्चितच. खूप खूप धन्यवाद पंकज ताजे अपडेट देण्यासाठी. आपण जर पाहिलं तर शिंदे गटाला 29 ठिकाणी सरपंच इथं मिळालेले आहेत. तर वाशिमच्या सर्व ग्रामपंचायतीचे निकाल आता जाहीर झालेले आहेत. तर 65 जागांसह राष्ट्रवादी वाशिममध्ये टॉपवर असल्याचं पाहायला मिळतंय. वाशिमच्या सर्व ग्रामपंचायतीचे निकाल जाहीर झालेले आहेत.